अनेक वर्ष केंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या पुण्याच्या जाहीरनाम्यातून त्यांना शहराविषयी किती कळकळ आहे हे दिसून येते. केवळ तांत्रिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला दिसतोय अशी टीका भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावेले यांनी केली आहे. गेल्या 20 वर्षापासून पुण्यात सत्तेत असलेले केंद्रामध्ये राज्यामध्ये असलेला पक्ष आणि त्यांनी दिलेला हा जाहीरनामा यावरून दिसते की पुण्याच्या समस्यांबद्दल किती कळकळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी किती आत्मीयता आहे हे स्पष्ट दिसत असून या जाहीरनाम्यातूनच भाजप आणि काँग्रेसमधील फरक मतदारांना कळेल अशी टीका भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली आहे. म्हणजे इच्छाही प्रदर्शित करू नये असं मी मानणार नाही, परंतु सुनियोजित विकासाचा याच्याशी काही संबंध आहे असं माझं मत नाही. सुनियोजित विकासच आपण करतो या सगळ्या मेट्रोच्या तीनही मार्गाचा एकत्रित जर विचार आपण केला तर आपल्या ते लक्षात येईल की ज्या ठिकाणी वाहतुकीचा एक विशिष्ट प्रकारचा लोड आहे किंवा वाहतुकीचं ज्याला म्हणतात किंवा विशिष्ट कालखंडात सकाळच्या पिरियडमध्ये रात्रीच्या संध्याकाळच्या पिरियडमध्ये जिथं जास्त डेन्सिटी आहे प्रवासाची त्या ठिकाणचा एरिया हा प्राधान्याने घेतलेला आहे. पुढचे जे सगळे एरिया आहेत हे नजीकच्या काळामध्ये जो त्याचा एक एकात्मिक आराखडा जो तयार झाल्यानंतर आपल्याला त्याची स्पष्टता येईल. तो नजीकच्या काळात सत्ता परत एकदा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा एकात्मिक आराखडा त्या त्या शहरांच्या संबंधित टेक्निकल अथॉरिटीला करायला सांगितलेला, तो नजीकच्या काळामध्ये जाहीर होईल. त्यावेळेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.